मी प्राध्यापक नामदेवराव जाधव, 12 लाख मराठी तरुणांनी उद्योगधंद्यात यावं यासाठी प्रयत्न करणारा माणूस. माझ्या हातात जी आता प्लेट आहे मित्रांनो, हे कांदा भजी आहे, हे कटलेट आहे आणि हा समोसा आहे. आणि हे खाण्यासाठी की तुम्ही बघताय जगातल्या जवळपास 200 देशांनी ही गर्दी आहे मित्रांनो. आपला आयटम कांदा भजी, हां, ही कांदा भजी खाण्यासाठी हे तुफान बघा, ही गर्दी बघा तुम्ही, हे जगातले रशियापासून, युक्रेनपासून, अमेरिकेपासून, ऑस्ट्रेलियापर्यंतची गर्दी आहे. 200 रुपये प्लेट कांदा भजी, कांदा भजी. अरे उगच नाही का पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणले पकोडे तळो भजी तळा. अरे भजी नाही पण मार्केट आहे. मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो, चहा बनवा, चहाला टक्कर देणारा हा ब्रँड आहे. बघा हे मी दुबईत अलबीर नावाच्या शहरामध्ये हे भजी खातोय. बघा कांदा भजी 200 रुपये प्लेट. माझ्याबरोबर हे ठाण्याचे आमचे मित्र आहेत, हे नवीन माझे मित्र आहेत, हे दळवी साहेब, हे ठाणेकर साहेब. हां, आम्ही भारतातून आलेले सुद्धा लोक किती रुपये मोजलेत, 200 रुपये भजी भजी. आणि आपल्याकडे लोक टिंगल म्हणून लोकांमध्ये आहे, तो भजी खावे. अरे भजी खायला घालणारा माणूस आहे ना तो आमच्या दिशे बरोबर. तुम्ही लाईन बघा, 200 200 200 200 200 200 200 पर प्लेट, 200 200 200. बघा इकडे सरदार असतोय, तुम्हाला आफ्रिकेतले लोक दिसतात, नायजेरियातले दिसतात, केनियातले दिसतात. अरे काय चाललंय जगात, किती पैसे लोक कमवतात. आमची पोरं काय करतात, शाळेच्या वेळी फक्त अभ्यास आणि नंतर नुसतं काम, म्हणजे इकडे नाही जर तिकडे नाही. बघा भजीचे 200 रुपये, क्या बात आहे. अरे अशी भजी बनवा, अशी भजी विकवा आणि अशी लोकांची लाईन लागली पाहिजे मित्रांनो. आता चहाच्या नंतर आपल्या मराठी माणसांनी फोकस करायचा आहे, जे आयटम आहे तो म्हणजे कांदा भजी. तयार राहा मित्रांनो, बघा खास 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 लाईन आहे कांदा भजी खाण्यासाठी. बाबा बाबा बाबा, जगात किती पैसा. बाजूला बघा वारवण आणि डेकोरेशन काय, बघा ना झोपडी. अरे असल्या झोपडीत तर आपले गरीब राहतात, इथं तर आमचे 30 लोक राहतात. हे बघा ह्या झोपडीला किती वैभव आहे. आपण ज्यावेळी शिवभसृष्टी बनू ना इंटरनॅशनल, त्यावेळी अशाच प्रकारचे सगळे उद्योग तिथं करणारे जगातले पर्यटक 200 रुपयाला भजी खायला आले पाहिजे. बरोबर, हां. आणि किमान 3000 पोरांना त्या शिवसुट्टीवरती कसा रोजगार द्यायचा ना, शिवभसृष्टीवरती, याच्यासाठीचं माझी स्टडी टूर चालू आहे. जगातल्या किमान 100 देशामध्ये फिरणार आहे आणि मग ते प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे. कांदा भजी 200 रुपये मित्रांनो, जगातल्या सगळ्या पर्यटकांना आपण असं झुणका भाकरी कांदा भजी, आपले भारताचे महाराष्ट्राचे मेहनत ना सगळे, शिरा पोहे, कांदा पोहे, उपमा वगैरे, हे असे 200-500 रुपयाला प्लेट. आणि अशी खचून गर्दी लाईनमध्ये, हा इथे लँड क्रुझरमधून आलेले सगळे लोक आहेत, 50-50 लाखाचे, म्हणजे भारताची जी 225 कोटी रुपये किंमत आहे, अशा गाड्यातून लोक येतात. काय खायला, कांदा भजी, कांदा भजी कितीला, 200 रुपयाला. मित्रांनो चला प्रेरणा घेऊया, अशी इंटरनॅशनल शिवभसृष्टी बनवूया. तुम्ही तोपर्यंत कामाला लागा, असे पकोडे तळा, असे वडे तळा, आपण त्याचं ब्रँडिंग करू आणि जगभर अशा पकोड्याच्या, कांद्या कांदा भजींच्या जबरदस्त शाखा, त्याची लाट, त्याचं वादळ आणि पैशाचा डोंगर उभा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.